आपण पाहतो आहे. अजून एक बॉल, अतिरिक्त धावसंख्या पहा. व्हेरिएशन दडपण वाढले की काय, मेगा फायनलची मॅच आणि त्यामध्ये चुका करणं खूप महागडं ठरू शकतं. परंतु एका दुसरा मोठा फटका भेटला तर माझ्या टीमला मात्र येत्या काळामध्ये अंधार खूप झाला आहे, फटके कन्वर्ट करणं कठीण होईल. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. चिमुकला जीवाचा मात्र आकांत केलं, अगदी जीवाचं रान करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे. अचूक लेंथ आणि लाईन दांडी 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 गोल करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. आणि हो, परतीचा प्रवास मधल्या एसटीचा प्रारंभ होत असताना, पहिलं षटक समाप्त होत असताना, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकामध्ये खर्च केला फक्त आणि फक्त चार धावा. आणि ते आपण पाहिलं तर प्रवीणला मात्र बाद केलं. चला स्पीडअप करा कालुंद्र संघ. राहुल पाटील सेकंड इनिंग आपमध्ये, नेक्स्ट मॅचमध्ये आपण जर पाहिलं, याच मॅचमध्ये सेकंड इनिंग आपमध्ये बोर्ले टीमवरती अंधाराचा काल येऊ शकतो, त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप करा. कारण की आपला साथी संघ जरी मेगा फायनलमध्ये विरुद्ध दिशेने खेळतोय, तरी मात्र आपल्या आजूबाजूच्या परिसरातील एकाच खेम्यातील आपण खेळाडू वर्गात आणि खेळाडू वृत्ती दाखवून आपण त्या खेळाला सामोरं जायचं. हलक्या त्यानं ड्राईव्ह केला आहे देवेंद्रनं, आता मात्र फंबल झाले आणि त्यानंतर काय झालं, मिस कॉलिंग. दोन धावा सहजरित्या कम्प्लीट केला गेला, दोनच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहे तब्बल सहा. बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल चालला आहे नियोजित क्षेत्रामध्ये. एका धावेचं समीकरण, एक धावेपेक्षा काहीच नाही, एक धावेच्या मदतीनं आपण पाहतोय की धावफलकावरती धावा आहे तब्बल सात. स्ट्रायकर एंडला राहुल पाटील आहे, ज्याच्या बॅट मधून काल आपण पाहिलं की पहिल्या सामन्यामध्ये, द्वितीय सामन्यामध्ये आपण पाहिलं की बॅक टू बॅक थ्री सिक्सेस ठोकले होते. आज या क्रीडांगणावरती ठोकेल का पुन्हा एकदा. लोअर फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं खेळला आहे, तिथे मात्र एक धाव कम्प्लीट केली गेलं. दुसऱ्या धावेसाठी परतत असताना धोका आणि हो, परतीचा प्रवास. क्रिकेटमधले आत्महत्या करून परेश चिखलेकरला जावं लागतं बाहेर. पहा प्रफुल पाटील किती चाणक्ष रीतीनं बॉलला गॅदर केलं गेलं, जाणून आपला बॉल मात्र फंबल केला आणि त्यानंतर दुसरीसाठी परतत असताना एवढ्या उत्तम दर्जेनं वेगानं फेकी केली की परेश चिखलेकरला परतीचा प्रवास करावा लागला. नवीन बॅट्समन क्रीडांगणावरती दाखल होत असताना इंडियन नंबर फोर्थ वरती आकाश गिरीला आपण पाहतोय. सोमनाथ खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केलं, कमबॅक करून दिलं, शरीरापासून दूर ठेवलं, ऑफपट करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र राहुल पाटील पाहण्याजोग्य राहिला. चार बॉलच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी, व्हेरी गुड परफॉर्मन्स. सोमनाथ पाटीलची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर टाळ्यांचा गडगडाट नक्कीच यायला हवा. व्हेरी गुड परफॉर्मन्स, अनबिलिव्हेबल. कोलवा टप्प्याचा बॉल त्याला खोदून काढलाय, तिथे चांबो आहे. प्रफुल पाटील थोडे फंबल झाले परंतु फेकी पहा, अजून एक परतीचा प्रवास. आकाश गिरीला परतावं लागतंय माग, एकाच जावेत समाधान मानावं लागतंय. अनबिलिव्हेबल परफॉर्मन्स, 100% एफर्ट्स देत असताना बोर्ले टीमसाठी मात्र प्रफुल पाटील अँड कंपनीला आपण पाहिलं काय परफॉर्मन्स दिला, अगदी फक्त आणि फक्त आठ धावा धावपटलावरती आहेत, नऊ धावा, एक रन्स आले अजूनही आणि त्यानंतर मात्र नऊ रन्स. लाचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, तिथे मात्र काय घडलं, थोडेसे फंबल झाले परंतु दोन धावा सहजरित्या अर्जित केला गेला. दोनच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहे तब्बल स्कोर कार्डवरती अकरा. येणारे 12 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. कालुंद्र टीमला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षणाला सुरुवात करायची आहे. मान्यश्री जितेंद्र दादा शंकर खुटले यांचे या ठिकाणी आगमन झाले, आपल्याला विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. जितेंद्र दादा खुटले, तसेच या ग्रुप ग्रामपंचायत नांदगावचे माजी उपसरपंच मान्यश्री संदेश भगत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. प्रवीण घरत अँड टीम कंपनीला विनंती आहे की आपल्याला टीम मिटिंगसाठी अवधी मिळणार नाही आहे, क्षेत्ररक्षण विखुरलेलं करायला हवं कारण की वेल खूप निघून चालला आहे. समोर खेळणाऱ्या संघाला तुम्ही अवधी दिला पाहिजे
अंधार आपल्या डोक्यावरती येत चाललाय. प्रवीण आणि परेश चिखलेकरच्या कंपनीला विनंती करेन की आपण स्पीड अप करा. मेगा फायनलची मॅच आणि त्यामधली ही कमालीची गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक खूप महत्वपूर्ण असतं मित्रांनो. बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये 12 धावा आणि अशा वेळेस आकाश गिरी आणि त्याच्या समोर प्रफुल पाटील उर्फ चांबो आपल्याला पाहायला मिळेल. तमाम क्रीडा रसिक आणि क्रिकेट प्रेमींचा आता दर्दी प्रेक्षक वर्गाची गर्दी आपण पाहू शकता आमच्या अगदी स्क्वेअर लेग साईड पासून ते पूर्ण समालोचन कक्षापर्यंत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कव्हर पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये संपूर्ण प्रेक्षकांना तुडुंब भरलेलं हे मैदान आणि या मेगा फायनलचं वातावरण. पहिलाच बॉल आक्रमणाला सुरुवात करायची होती. आतली कडा घेऊन बॉल एक धावेचं समीकरण देतो. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा तब्बल बॉल टू बॉल आपण पाहिलं तर तब्बल एक रन्स कम्प्लीट केलं. आपण पाहतोय की समालोचक मित्र काल आणि आज दोन दिवसांमध्ये ज्यांचा गोड आवाज ज्यांच्या वाणीतून आपण या संपूर्ण टुर्नामेंटचा लेखाजोगा पाहिला ते आमचे मित्र मयूर पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. ओव्हर टू महेंद्रजी खुटले सर. तर या आयोजनाला चार चांद लावणारा आवाज मयूरजी पाटील ज्यांनी दोन दिवस नक्कीच प्रेक्षकांना क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केलं त्यांच्या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं यथोचित सन्मान केला जातो. मयूरजी पाटील मॅन फ्रॉम भिंगार धन्यवाद आयोजकांच्या वतीने. ओव्हर टू निखिल. प्रवीण घरातन टिपलाय झेल संपतोय. प्रफुल पाटीलचा खेळ सिंगल डबलला महत्व देणं गरजेचं आहे आणि तेच करावं लागेल या मॅच मध्ये. मेगा फायनलची मॅच आहे आणि त्यामध्ये जर मॅन फ्रॉम भिंगार धन्यवाद आयोजकांच्या वतीने. ओव्हर टू निखिल. परंतु पाठीवरती शाबासकीची थाप भेटते त्यावेळेस त्या प्रेक्षक वर्गाचं देखील कौतुक करावं लागतं. अशा वेळेस क्रीडांगणावरती आपण पाहतो की तिसऱ्या क्रमांकावरती फर्स्ट डाऊनचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे ऋतिक पाटीलला आपण पाहतोय. फ्रंटफुटला आले स्टेअर केलं या बॉलला एक रन्स कम्प्लीट केली जाईल. एका धावेनं मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना बॅटिंग टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3-3 उत्तरार्धानंतर बॅटिंग टीमनं जमवल्यात 1-2 धावा. अजूनही 10 धावा बनवायच्या आहेत. 9 बॉल मध्ये 10 धावा. संदेश पाटीलच्या बॅटचा तडाखा आपल्याला पाहायला मिळेल का आकाशगिरी पुन्हा एकदा 3 धावा झाल्यात आणि आताही एक 4 रन्स बॅटिंग टीमची धावसंख्या तब्बल 4 बॉलच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल 4 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आकाशगिरी डीप अटॅक जशाच तसं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय परंतु क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह त्याचबरोबर समालोचक मित्र आमचे शेखरजी पाटील सर यांना विनंती करेन की आपण या आपण इथे उपस्थित आहात. आपणास विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. शेखरजी पाटील सर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आवर्जून या. सरचे स्वागत आहे आपलं सरपंच ट्रॉफी 2024 मध्ये. एक षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर बॅटिंग टीमनं बनवल्या तब्बल स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतोय. 5 धावा आता गरज आहे विजयासाठी. 6 बॉल आणि 7 धावांची एक मोठा फटका या मॅचला ओपन करून देऊ शकतो परंतु एक एक निर्धाव चेंडू मात्र मॅच मध्ये दडपण घेऊन येऊ शकतो. गोलंदाज क्रमांक 2 कोणावरती विश्वास साजलाय? विश्वास साजलाय कल्पेश घरत या गोलंदाजावरती. प्रवीण घरतनं कान मंत्र दिलेत परंतु ते कान मंत्र साजले राहतील का हे पाहणं गरजेचं. दीपक पाटील सर खूप सारा वेल घेतला जातोय. वॉर्न करा बॉलर्सला.
फ्रंटफुटला आले, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, एक धाव कंप्लीट केली गेल्या, एकाच धावेत समाधान मानावं लागेल. स्ट्रायकर एंडला संदेश पाटील आहे, पहा आरोली किंकाली टाली, कालुंद्रे संघाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल का काय. पाच बॉल मध्ये मानवाच्या सहा धावा, एका बाजूला बोरले, दुसऱ्या बाजूला कालुंद्रे. नांदगाव गावचे विद्यमान पोलीस पाटील माननीय श्री विजय दादा खुटले यांचे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजावरती आक्षेप घेतला, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मयूर फडके आपण क्रीडांगणामध्ये दाखल व्हायचा. प्रतीक उतार आपण पाहतोय की आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जाताना दिसतील. चला स्पीडअप करा प्रतीकजी. पहा तिथे उभ्या असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण पडदा सोडायचा आहे. कुडावे टीमचे प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती करेन की आपण तो पडदा सोडा, साईड पट्टा. बॅटची वरची कडा लागली आणि फसला गेलाय. संदेश पाटील परतीचा प्रवास करेल, आता दडपणाखाली, आता काय घडेल आणि काय बिघडेल, खूप काही बिघडलं जाईल, प्रश्नचिन्ह. आणि आता मात्र डोकेदुखी वाढली असेल. त्यांना विनंती करेन की आपण तो पडदा सोडा, साईड पट्टा. रुपेश मात्र आता बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल, लेफ्ट हँडेड. थोडस मनोवैज्ञानिक दडपण वाढवण्याचं काम नक्कीच केलं जाईल. प्रवीण पहा, स्पीडअप करा, आपण तुम्हाला सातत्यानं वॉर्न करतोय. चारला सहा धाव्यांची गरज आहे. अशा वेळेस आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जातोय. स्ट्राईक रोटेट होणार नाही या, परंतु आपण पाहिलं तर आता मात्र काय घडलं इथे. मात्र आपण पाहतोय की आणखीन एक डॉट बॉल, हृदयाचे ठोके वाढले असणार. तीन बॉल मध्ये मानवायचे आहेत सहा धावा, एक मोठा फटका विजय मिळवून देऊ शकतो, परंतु एक एक निर्धाव चेंडू हृदयाचे ठोके वाढवतोय. आरोली किंकाली काय काय पाहायला मिळतंय, कालुंद्रे की बोरले, बोरले की कालुंद्रे, हे पाहणं गरजेचं आहे. मॅच पूर्णपणे तापलेली आहे आणि या तापलेल्या तव्यावरती कोणाची पोली भाजली जाणार, कालुंद्रे संघाची की बोरले संघाची, हे पाहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं म्हटलंय एक मॅन मध्ये दोन तलवार, एक पटरीवरती दोन ट्रेन, त्याच पद्धतीनं एका क्रीडांगणावरती दोन टीम थांबणं शक्य नाहीये. हे नियतीला मान्य नाहीये, एकाला जावं लागेल बाहेर, एकाला बनावं लागेल चॅम्पियन आणि एकाला बनावं लागेल रनर अप. अजून एक डॉट बॉल, दोन बॉल, सहा धावांची गरज. मॅच अगदी शिगेला पोहोचली, कौतुक करायला हवं कल्पेश गरजचं, एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स, काय परफॉर्मन्स दिला आज. हातात आलेली मॅच मात्र निसटताना दिसते. बोरले टीमचे डोकेदुखी वाढले असेल. हार्ट अटॅकच्या पेशंटला विनंती आहे की आपण मॅच पासून थोडस वंचित राहायचं. दोन बॉल, सहा धावांची गरज, एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं गोलंदाजाचं. पिन ड्रॉप सायलेन्स अशा वातावरणामध्ये कल्पेश गरजनं फेकलेले चेंडू काय निर्णायक आहेत. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा कल्पेश गरजचं स्वागत करायचंय. एक धावीतून अर्जित केली जाईल, एक बॉल आणि आता गरज आहे विजयासाठी पाच धावांची. मॅच जर का तुम्हाला आवडली असेल प्रेक्षक वर्ग, टाळ्यांचा कडकडाट कुठे राहिलाय, प्रेक्षक वर्गाकडून साथ मिळत नाहीये. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं, शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉलचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. एक बॉल आणि पाच धावांची गरज, माईक आता बंद होईल आणि मॅचला फक्त टाळ्यांनी प्रतिसाद द्यायचा. मॅच जिंकले प्रवीण करत आणि टीम कंपनीनं, मंगलमूर्ती संघ ठरतो चॅम्पियन, रनर.